प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी, मराठा तरुणांनी या संदर्भातली सगळा अभ्यास करावा. जरांके पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आवाहन आहे. मुळात मी सांगितलं की OBC मध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देत आहोत, आपलं भलं काय आहे, ऐत काय आहे, हित काय आहे याचा विचार करावा. आणि आत्ता समाजाची आमच्या संख्या ही साधारणतः 75 ते 80% घरात आहे, तीनही कॅटेगरी मिळून उरले 20%. 20%मध्ये मराठा आहे, शीख आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत आणि फार छोट्या छोट्या ब्राह्मण आहेत, फार छोट्या छोट्या जाती आहेत. हे यातील शीखला कधी आरक्षणाचा फायदा घेत नाही, नोकऱ्या करत नाहीत, फार कमी करतात. जैन असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, हा समुदाय कधीही नोकरीच्या भानगडीत पडत नाही. मग उरला कोण? तर फार मॅक्झिमम मराठा उरला आहे. आणि मराठा समाजाला जर EWS मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहे. पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे. सोशल मीडिया ते तुम्हीच म्हणले ना अगोदरचे बोलत नाही दादा, हे बोलायला लागले म्हणजे त्याने नंबर लावले वापस. पण आम्ही मराठी खंबीर आहे, तुम्ही एक एक टप्पा खाऊन या, दम खाऊन बी या. आम्ही एक एक मराठा येता येतच खेळायला तयार होतो, कारण नेते नेत्यांच्या आणि त्यांच्या विचाराची गरज असते. OBC बांधवांच्या नाही, आम्ही सोबत येतो.